एक आणि दोन जुळेच्या शिक्षकांना अनुदान, एक आणि दोन जुळेच्या शिक्षकांना अनुदान, विद्यार्थ्यांना शिक्षक मिळालं पाहिजे, विद्यार्थ्यांना शिक्षक मिळालं पाहिजे, शिक्षक भरती झाली पाहिजे, शिक्षक भरती झाली पाहिजे, विद्यार्थ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा निकाल असो, मराठी शाळा निकाल असो, पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी जाहीर झाली पाहिजे, सर्वांना अनुदान मिळालंच पाहिजे, सर्वांना अनुदान मिळालंच पाहिजे, अनुवादी सरकारचा इशारा असो, अनुवादी सरकारचा इशारा असो, मुस्लिमांना आरक्षण चालू केलाय, विनादानित विना अनुदानित शाळेचं अनुदान चालू करण्याच्या बाबतीत हे सरकार सकारात्मक नाही। मग प्राथमिक शिक्षण असो, माध्यमिक शिक्षण असो, कनिष्ठ महाविद्यालय असो, एकंदर सर्व महाराष्ट्रातील शिक्षेच्या संदर्भामध्ये पूर्ण वाटोळ झालेलं आहे आणि याला जबाबदार की ज्या उच्च न्यायालयाने मुस्लिम आरक्षणाला शैक्षणिक आरक्षण ग्राह्य धरलं होतं त्या उच्च न्यायालयामध्ये नोकरीच्या संदर्भात आरक्षण राहायला पाहिजे याच्यासाठी जे क्वांटिफिशियल डाटा या सरकारने द्यायचा होता तो जाणीवपूर्वक माननीय उच्च न्यायालयामध्ये दिला नाही, म्हणून ह्या आरक्षणाच्या बाबतीत उच्च न्यायालयातून वेगळा निर्णय झाला। पण 21 डिसेंबर 2014 ला ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा कायदा याच नागपूरच्या अधिवेशनामध्ये या सरकारने आणला त्याच वेळेस आम्ही विरोधी पक्षांनी एकत्रित मुस्लिम आरक्षणाचा सुद्धा कायदा या सभागृहामध्ये आणा अशी मागणी केली, पण त्यावेळेस आम्ही धर्माच्या आधारावरच आरक्षण नाकारतो, पण हायकोर्टाने माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय की हे आरक्षण धर्माचं नाही, तर या समाजामध्ये जे आर्थिक दुर्बल आहेत त्यांना हे 5% आरक्षण आहे आणि ते शैक्षणिक आरक्षण